आटपाडीतील धडाडीचे नेतृत्व माजी सरपंच व जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय रामभाऊ पाटील यांच्या 6व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिरात स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष भारततात्या पाटील यांच्या पुढाकाराने विविध अभिनव उपक्रमांसह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत ही युवक वर्गातील चांगला प्रतिसाद मिळाला. 170 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यापूर्वी लोकनेते स्वर्गीय रामभाऊ पाटील यांच्या 6व्या स्मृतिदिनानिमित्त राजाराम पाटील, भारततात्या पाटील, आनंदराव पाटील, सुशांत देवकर, राजेंद्र खरातसह विविध मान्यवरांनी प्रतिमापूजन करून अभिवादन केले. त्याचबरोबर स्वर्गीय लोकनेते रामभाऊ पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आटपाडी तालुक्यातून सांगली मिरज येथे उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना सांगली येथे वैद्यकीय मदत केंद्र हेल्पलाईन कार्यालयाची आज स्थापना करण्यात आली असल्याने 94-22-61-30-44, 83-79-97-21-21 अडचण समयी या नंबरशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री भारततात्या पाटील यांनी केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भारतीय हॉस्पिटल ब्लड बँक सांगली, हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक सांगली, MSN ब्लड बँक मिरजचे डॉक्टर, सहकारी स्टाफ, अशोक लवटे, युवा नेते सौरभ पाटील, यूथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते, स्वर्गीय लोकनेते रामभाऊ पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सर्व युवक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. आणि आज रंगपंचमी पुण्यतिथी आहे. निमित्त जर वर्षीच आम्ही रक्तदान शिबिर कार्यक्रम करतो, दर वर्षी 300-350 पट्टे आम्ही रक्तदान करतो. आता यात आज तीन हॉस्पिटलचे टीम आहेत. जे काही सिद्धिविनायक मिरज भारतीय हॉस्पिटल एक आणि वसंत प्रकाशबापू एक आहे, असे तीन आलेले आहेत. आणि आज 8 तारखेनिमित्त पुण्यतिथीनिमित्त सांगलीमध्ये एक मदत केंद्र आटपाडी तालुक्यात सर्व पेशंटसाठी, कुठल्या कोविडच असं काय नाही, कुठलाही पेशंट असेल त्या डॉक्टरला तिथं काय मदत लागत असेल तर फक्त आमचे माणसं तिथं हजर आहेत. त्यांनी फक्त आमचा मी पेपरटी घर गेले, माझा नंबर दिला आहे, आमचे सोलर पाटलाचा नंबर दिला आहे, संपर्क साधा, त्यांना तिथे मदत पोहोचली जाईल. विक्रम भिसे, 7 स्टार न्यूज, आटपाडी.